नमस्कार, मी रश्मी, महाराष्ट्र न्यूज 7 टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। घेऊया 50 बातम्यांचा धावता आढावा। इतला तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही, राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका। आर्थिक हितसंबंधाच्या नावाखाली रशियाला समर्थन देणारा पाकिस्तान पहिला देश। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी आता कंट्रोल रूम सक्रिय, 24 तास कॉल करू शकता। अणुयुद्धाच्या भीतीपोटी अमेरिका व मित्रराष्ट्रांनी युक्रेनच्या मदतीकडे फिरवली पाठ। पुतीन अण्वस्त्र हल्ल्याच्या तयारीत, जग तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली। नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, मालवणी पोलिसांचं समन्स, नितेश राणेंचाही जबाब नोंदवणार। भारत गप्प तरी SBI रशियावर जोरदार वार, प्रतिबंधित बँकांशी कोणताही व्यवहार होणार नाही। खेरसॉन शहरावर रशियाचा ताबा, खार्किव मध्ये मिलिटरी अकादमीवर मिसाईलने हल्ला। युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पुण्यात बैठक। हे तर देवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे, दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो, फडणवीसांचा घनाघाती टोला। आजच पत्रव्यवहार करून पालिकेकडून NOC मिळवा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठाला सूचना। विलासराव देशमुख, अभय योजनेमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना मिळणार ऊर्जा। नारायण राणे आणि नितेश राणेंना दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिसांची नोटीस। समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुण्यात मिलिंद एकबोटेंसह 20 जणांवर गुन्हा दाखल। आजमगडमध्ये आज राजकीय वातावरण तापणार, योगी आदित्यनाथ आणि प्रियंका गांधी येणार आमने सामने। युद्धखोर रशियाला पाकिस्तानचा पाठिंबा, आर्थिक फायद्यासाठी व्यापारी करारावर स्वाक्षरी। संजय, तू पुरावे देच, मी तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ED कडे पाठवतो, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची संजय राऊत यांच्या ट्विटवर जोरदार प्रत्युत्तर। काल दिवसभरात देशात 7,554 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 223 जणांचा मृत्यू। रेल्वे सेवा होणार पूर्वव्रत, प्रवाशांना सुविधेबरोबरच आर्थिक दिलासाही मिळणार। पुतीन यांच्या निर्णयाचा रशियन लोकांना फटका, बँक दुकानाबाहेर लांबच्या लांब रांगा। तर नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना, 80 वर्षीय वृद्धाने स्वतःचे सरण रचून केली आत्महत्या, अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। 12वीसाठी 3 मार्च पर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार। पश्चिम बंगालमध्ये TMC वारू उधळला, नगरपालिका निवडणुकीत मोठी आघाडी। पतंजलीच्या ग्राहकांसाठी एक खुश खबर, बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लॉन्च, प्रोडक्ट्स वर मिळणार भरघोस सूट। तर परदेशी महिलाचा ट्रेनमध्ये विनयभंग, सोशल मीडियावर 3 वर्षाचा शोध, आरोपी जवान कल्याणमध्ये जेरबंद। नवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांची मागणी। शेअर मार्केट कोसळले, सेन्सेक्समध्ये 900 अंकाची घसरण, गुंतवणूकदारांना 1,00,000 कोटीचा फटका। तर भारताने 24 तासात युक्रेनमधून 1,300 लोकांना काढले बाहेर। आर्यन खानकडे ड्रग्ज सापडतच नसल्याचा SIT दावा। तर देश एकाच व्यक्तीच्या विचारानं चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम, रोहित पवारांचे ट्विट। रशियाने पुकारलेल्या या युद्धाची किंमत त्यांना चुकवावी लागेल, जो बायडेन यांचा इशारा। काशी विश्वनाथ चरणी भक्ताने अर्पण केले 60 किलो सोनं, मंदिराचा गाभारा सोन्याने सजला। संभाजीराजे सोपं नाही, शब्द देणाऱ्याचा शर्ट पकडा, चंद्रकांत पाटील यांचा सल्ला। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले। मराठवाड्यातील 95 विद्यार्थी युक्रेनमध्येच, अनेकांनी गाठली हंगरी पोलंड रुमानियाची सीमा। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय, त्याच जागेवर होणार उदय सामंत यांची माहिती। आर्यन खान प्रकरण कुठे, माझ्या वडिलांचं म्हणणं अखेर बरोबर, निलोफर मलिक खान यांचं विधान। तब्बल 15 किलोमीटर पर्यंत आला स्फोटाचा आवाज, उरात धडकी भरवणारा खार्किव मधला व्हिडिओ व्हायरल।
राज्यपालाचे वक्तव्य सहनशक्तीच्या पलीकडे याचे परिणाम होणार धनंजय मुंडेंचा इशारा। आला रे आला किंग खान आला शाहरुख खानच्या पठाणचा टीजर पाहून चाहते सैराट। मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार बेवड्यांना समर्पित अन सर्वात भ्रष्टाचारी ठाकरे सरकार फडणवीसांचा हल्ला बोल। टीम इंडिया आणखी एक मालिका खेळणार पण रोहित शर्मा कॅप्टन नसणार। मुंबईच्या खेळाडू बॅटर सिद्धार्थ मोहितने सलग 72 तास बॅटिंगचा केला वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये होणार नोंद। 4 वर्षानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर आयपीएल 2022 नंतर टी20 सीरीजचं आयोजन। तर विराटच्या फॅनसमोर बीसीसीआय झुकलं कोहलीच्या 100व्या कसोटीसाठी स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना परवानगी। आला रे आला किंग खान आला शाहरुख खानच्या पठाणचा टीजर पाहून चाहते सैराट। युक्रेन युद्धातील भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूने फरहान अख्तर गहिवरला। आगामी चित्रपटांमध्ये अचार ऍक्शन साठी टायगर सज्ज। शिल्पा शेट्टी 29 वर्षानंतर करतेय महिला केंद्रित चित्रपट सुखीचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला। 8-2-75 मधील शुभंकर तावडेने पटकावले 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कार। गैराईच्या गवगवीत यशानंतर दीपिका पादुकोणचा शाहरुख खान सोबत नवा चित्रपट पुढच्या वर्षी 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला। तर या बातम्यांसोबत वेळ झाली आहे बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची। पुढील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7 आवाज महाराष्ट्राचा।